चार नेपाळच्या सीमेवर वीज तारेचा प्रवाह उतरून झालेल्या दुर्घटनेत वीरमरण आलेल्या बोलठाणच्या अमोल पाटील यांचे पार्थिव सोमवारी आणण्यात येणार आहे. सशस्त्र सीमा दलाच्या 45व्या बटालियनचे कमांडंट HK गुप्ता यांची बदली झाल्याने बुधवारी त्यांच्या निरोप समारंभासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाचे तंबू काढण्यात मग्न असताना वरून जाणाऱ्या वीज तारात मंडपाचा पाईप अडकून त्यात वीज प्रवाह उतरला. त्यात अमोल पाटील यांच्यासह 3 जवानांचा मृत्यू झाला. दरम्यान अमोल पाटील यांच्या स्मृती जागवत बोलठाणच्या नागरिकांनी शनिवारी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून गावात दुखवटा पाळला. वीरमरण प्राप्त पाटील यांच्या पार्थिवावर बाजार समितीच्या उपबाजार आवारालगतच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी ग्रामस्थांनी आपल्या लाडक्या सुपुत्राला निरोप देण्याची जय्यत तयारी केली आहे. अंत्यसंस्कारासाठी चौथरा उभारण्यात येणार आहे. तो परिसर स्वच्छ करण्यासाठी बोलठाणच्या युवकांसोबत जातेगावतील लष्करातील युवक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले. दरम्यान दिवंगत अमोल पाटील यांच्या पत्नी, मुलगी व आई सायंकाळी उशिरा बोलठाण येथे आगमन होताच नातेवाईक मित्रांच्या आक्रोशाने वातावरण निशब्द झाले. गावात व घाटमाथ्यावरच्या विविध गावागावात दिवंगत अमोल पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले. रविवारी सायंकाळी अमोल यांचे पार्थिव औरंगाबादच्या चिखलठाण विमानतळावर येणार असून सोमवारी लष्करी व शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. त्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार सुहास कांदे, महसूल व पोलीस अधिकारी, देवळाली औरंगाबाद व बिहारमधील लष्कर सशस्त्र सीमा दलाच्या जवानांची यावेळी उपस्थिती असणार आहे.